शमनेवाडी प्राथमिक ग्रामीण कृषी संघात 27,71,000 नफा. अध्यक्ष जयकुमार खोत. शमनेवाडी येथील विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची 80वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार तारीख 12 रोजी संघाच्या सभागृहात संघाचे अध्यक्ष जयकुमार खोत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. संचालक मंडळाचे सदस्य यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दत्त शेतकरी साखर कारखान्याचे नूतन संचालक आप्पासाहेब पाटील भोज, इंद्रजित पाटील बेडकीहाळ व अरुण देसाई सदलगा हे उपस्थित होते. अहवाल सालातील विविध क्षेत्रातील मयत मान्यवर व सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक तज्ज्ञ संचालक अण्णासाहेब भेंडवाडे यांनी केले. याप्रसंगी दत्तसाखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब पाटील, इंद्रजित पाटील, अरुण देसाई यांच्यासह रावसाहेब ऐनापुरे, कुबेर केक होत यांच्या सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला. तर 2023-24 या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा ह्या संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. नफा तोटा पत्रकाचे वाचन व नफा विभागानी पत्रकाचे वाचन मुख्य कार्यदर्शी जयपाल शिरगुप्पे यांनी केले व सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पकपणे उत्तर दिले. अहवाल वाचन करताना अध्यक्ष जयकुमार खोत म्हणाले, संघाचे एकूण 1,442 सभासद आहेत. निधी 1,37,89,803 आहे. तर ठेवी 7,70,65,000 आहे. तसेच गुंतवणूक 2,49,79,355 आहे. तर शेअर भांडवल 76,68,745 असून संघाच्या वतीने 10,97,56,990 इतके कर्ज वितरित करण्यात आले आहे. अहवाल साला संघात 27,71,337 निव्वळ नफा झाला असून सभासदांना 12% प्रमाणे लाभांश वितरित करण्यात येत आहे. सभासदांच्या साठी अतिरिक्त कर्ज मंजूर करण्यात आले असून संघाच्या प्रगतीसाठी सर्व संचालक मंडळाचे सदस्य तसेच कर्मचारी यांचे सहकार्य महत्वाचे ठरत आहे. ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಹಿಂದುಳಿದವರಿಗೆ ರೈತ ವರ್ಗದವರಿಗೆ ಮತ್ತು ಬಡವರ್ಗದವರಿಗೆ ಹಣಕಾಸಿನ ಸೌಲಭ್ಯ ಕಲ್ಪಿಸುವಲ್ಲಿ ಸಹಕಾರ ಸಂಘಗಳ ಪಾತ್ರ ಅವಿಸ್ಮರಣೀಯ. ದೇವಾದಿವೆದಾರರ ಕೃಷಿ ಮುಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಸಿಲುಕಿ ತೀವ್ರ ಆರ್ಥಿಕ ಸಂಕಟದಲ್ಲಿದ್ದ ರೈತಾಪಿಗಳಿಗೆ ಬಡಬಗರಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಆರ್ಥಿಕ ಚೈತನ್ಯವನ್ನು ಕಲ್ಪಿಸಿ ಶ್ರೇಯಸ್ಸು ಸಹಕಾರ ಸಂಘಕ್ಕೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತದೆ. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಶತಮಾನಗಳಿಂದ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಬಂದಿರುವ ಸಹಕಾರ ಸಂಘದ ಇತಿಹಾಸವಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪ್ರಾಥಮಿಕ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಹಕಾರದ ಸಂಘ ನಿಮಿತ್ತ ಶಮನೆವಾಡಿ ಪೂರ್ವಜರ ಪರಿಶ್ರಮದಿಂದ ದಿನಾಂಕ 17/5/1944 ಅಂದಿನ ಸಹಕಾರಿ ಸಂಘದ ರಿಜಿಸ್ಟರ್ನಿಂದ ನೋಂದಣಿ ಹೊಂದಿ ಕಾರ್ಯಾರಂಭ ಮಾಡಿರುತ್ತದೆ. ಕಳೆದ 80 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಊರಿನ ಎಲ್ಲ ರೈತರ ಜನರಿಗೆ, ಎಲ್ಲ ವರ್ಗದ ಜನರಿಗೆ ಸಾಮಾಜಿಕ, ಆರ್ಥಿಕ ಮತ್ತು ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಮುನ್ನಡೆದಿದ್ದು ಹಾಗೂ ಅತ್ಯುತ್ತಮ ಸಂಘ ಎಂಬ ಹೆಗ್ಗಳಿಕೆ ಹೊಂದಿರುತ್ತದೆ. ಯಾಪ್ರಸಂಗಿ ಅಪ್ಪಾಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್, ಇಂದ್ರಜಿತ್ ಪಾಟೀಲ್ ವ ಅರುಣ್ ದೇಸಾಯಿ ಯಾನಿ ಸಂಘಾಚ್ಯ ಪ್ರಗತಿ ಬದ್ದಲ್ ಆಪಲೆ ಮನೋಗತ ವ್ಯಕ್ತ ಕೇಲೆ. ಯಾಪ್ರಸಂಗಿ ಜಯಕುಮಾರ್ ಖೋತ್ ಯಾಂಚ್ಯಾಸಹ ಸಂಚಾಲಕ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಖೋತ್, ಭಾವಸಾಹೇಬ್ ಖೋತ್, ಸುಭಾಷ್ ಪಾಟೀಲ್, ರಾಕೇಶ್ ತಾರ್ದಾಳೆ, ಶೋಭಾ ಶ್ರೀಕಾಂತ್ ನಸ್ಲಾಪುರೆ, ಸುರೇಖಾ ಪೋಪಟ್ ಖೋತ್, ಭರ್ಮಾ ಭಾನುಸೆ, ರಮೇಶ್ ಕುಂಬಾರ್, ಅಭಿಜಿತ್ ಕೋರುಚೆ, ರಮೇಶ್ ಫಕೀರೆ, ತಜ್ಞ ಸಂಚಾಲಕ ಅಜಿತ್ ಕುಮಾರ್ ಕೆ ಖೋತ್, ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ್ ಭೇಂಡವಾಡೆ ಯಾಂಚ್ಯಾಸಹ ವಿಕ್ಕಿ ಖೋತ್, ಅಭಿಷೇಕ್ ಖೋತ್, ರಾವ್ಸಾಹೇಬ್ ಖೋತ್ ನಾಗಾವೆ, ಕುಮಾರ್ ಬೆಡ್ಗೆ, ಜಯಕುಮಾರ್ ಹೆರ್ಗೆ ಯಾಂಚ್ಯಾಸಹ ಸಭಾಸದ್ ಕರ್ಮಚಾರಿ ವರ್ಗ ತಸೆಚ್ ಹಿತಚಿಂತಕ್ ಮೋಟ್ಯಾ ಸಂಖ್ಯೆನೆ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ಎಚ್ ಜಿ ಖನ್ಗೌಡರ್ ಯಾನಿ ಸೂತ್ರ ಸಂಚಾಲನ ಕರುನ್ ಆಭಾರ್ ಮಾನ್ಲೆ.